वेलकम बॅक टू आर चॅनल मराठी जोडी इन जपान. आणि आता आपण करणार आहे राईड, सो ब्रेस युअरसेल्व्स. इकडे तिकडे मस्त मध्ये फिरत होते आणि मी गेले आणि त्यांना कॅप्चर करून घेतलं कॅमेरामध्ये. आणि एवढी मोठी लाईन होती, आम्हाला ऑलमोस्ट 1 आवर थांबावं लागलं. बट फायनली वी आर गेटिंग क्लोजर टू आवर डेस्टिनेशन. या पोरांचा एवढा आडोरडा ऐकून मीच घाबरले की काय डेंजरस राईड आहे. बट जेव्हा आम्ही ती राईड केली तेव्हा आम्हाला समजलं की ही राईड तर लहान पोरांसाठी आहे आणि एकदम चिल आउट राईड होती. आणि आम्ही या राईडसाठी बाकीच्या 3 राईड्स मिस केल्या कारण आमचा टाईमच संपून गेला. सो जर इथे खूप मोठी लाईन असेल तर प्लीज स्किप दिस राईड. इट्स नॉट दॅट एक्साइटिंग फॉर अस, दॅट इज फॉर अडल्ट्स. पण लहान पोरांसाठी एकदम भारी आहे. बट आपल्यासाठी हां, ही नॉट सो गुडवाली राईड करून आम्ही गेलो उमी फार्मला. तिथे लोक जाऊन फिशिंग करतात आणि पकडलेले फिश तिथल्या किचन एरियामध्ये देतात आणि ते आपल्याला कुक करून देतात आणि आपण तिथे जाऊन ते वाले फिश खाऊ शकतो. बट वी वर नॉट इंटरेस्टेड इन फिशिंग बिकॉज इट टेक्स अ लॉट ऑफ पेशन्स आणि आमच्यामध्ये पेशन्स बिलकुल नाही आहेत. तिथून आम्ही रिटर्न येऊन चाललो होतो फुरियाई लगूनला. तोपर्यंत मला एक हे तुफानमध्ये सर्व्हाइव्ह करताना एक सनफ्लावर दिसलं, त्यामुळे मला त्याच्यावरती खूप दया आली. बट मी काहीच हेल्प करू शकते त्याला. रे लगूनमध्ये एंट्री केल्या आमचं स्वागत केलं या सुंदर अशा पॅरेटने, जे की वन ऑफ द लार्जेस्ट पॅरेट इन द वर्ल्ड आहे. आणि त्याच्याच बाजूला होतं हे क्यूटचं आऊल. खरं तर बिचारं खूपच झोपेत होतं तरी पण आम्ही व्हिडिओ काढून घेतला त्याचा. आणि हे आहे हॉक, ज्याला जपानमध्ये हॅरिस हॉक म्हणतात. आता आम्ही चाललोय सर्फ कोस्टरला आणि इथे बिलकुल जास्त वेटिंग नव्हती. हा वाला टॉवर होता 90 meters हाय फ्रॉम द ग्राउंड. अँड ही जी राईड होती ती पॅनोरामा राईड होती. सो यू शुड डेफिनेटली ट्राय दिस राईड.